प्रकरण सातवे खडक व खडकांचे प्रकार भौगोलिक स्पष्टीकरण पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच शिलावरण कठीण आहे पृथ्वीचे भागाचे जे बाहेरील कवच आहे शिलावरण ते कसं आहे कठीण आहे तसेच ते माती व खडक यांचे बनलेले आहे हे आपण मागील यत्तेमध्ये शिकलो आहोत बघा पृथ्वीच्या बाहेरील जो कवच आहे त्याला काय म्हणतो आपण शिलावरण मग शिलावरण कशाने बनलेलं आहे माती व खडक याने बनलेले आहे आणि हे आपण मागील यत्तेमध्ये शिकलेलो आहोत भूपृष्ठावर व सुद्धा खडक आढळतात मग भूपृष्ठावर व सुद्धा खडक आढळतात भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजान च्या मिश्रणाला खडक म्हणतात बघा मग खडक कशाला म्हणतात तर भूपृष्ठावर तसेच त्या खालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांना खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात बघा इथं खडकाचे खडक कशाला म्हणतात असे जर विचारलं तर काय येईल तुम उत्तर काय देता येईल तर भूपृष्ठावर तसेच त्या खालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात मग खडकांचे गुणधर्म कशावर अवलंबून असतात तर खनिज त्यामधील खनिज पदार्थ खनिजांचे प्रमाण व खनिजे व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर खडकांचे गुणधर्म अवलंबून असतात खडकांमध्ये सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात याशिवाय इतरही खनिजे असतात बघा खडकांमध्ये प्रामुख्याने कोणते खन क कोणते खनिजे आढळतात तर सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम व लोह हो इत्यादी खनिजे खडकांमध्ये प्रामुख्याने आढळतात मग याच्या व्यतिरिक्त इतरही खनिजे खडकांमध्ये असतात आता बघू आपण हे नेहमी लक्षात ठेवा खडकाला दगड पाषाण शिला किंवा शिळा असेही म्हणतात बघा खडकाला समानार्थी नावे किती आहेत दगड पाषाण शिला किंवा शिळा हे काय आहेत खडकांचे समानार्थी नावे आहेत खडकांचे प्रकार निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार प्रकार पडतात पहिला अग्निजन्य खडक त्यालाच आपण अग्निज खडक किंवा मूळ खडक असे म्हणतो बघा अग्निजन्य खडकाला काय म्हणतात का काय म्हणू शकतो अग्निज खडक आणि मूळ खडक असे म्हणू शकतो नंतर खडकाचा दुसरा प्रकार गाळाचे खडक त्याला स्तरित खडक असे सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर तिसरा प्रकार बघा रूपांतरित खडक अशा प्रकारे खडकाचे प्रमुख तीन प्रकार आहेत बघा पहिला प्रकार कोणता अग्निजन्य खडक गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक आणि या प्रकरणामध्ये आपण ह्याच खडकांची माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपण अग्निजन्य खडक याविषयी माहिती घेऊ ज्वालामुखीच्या उद्रेका उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस मॅग्मा आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते बघा जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा ज्वालामुखीच्या उद्रेका दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्याचे काय होतात घनीवन होते या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात मग अग्निजन्य खडकाला आपण आत्ताच बघितले की अग्निजन्य खडकाला काय म्हणतात अग्निज खडक आणि मूळ खडक असे म्हणतात मग अग्नि खडका अग्निजन्य खडका मूळ खडक असे का म्हणतात तर खडक अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना काय म्हणतात मूळ खडक असे म्हणतात बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिनसी असतात मग बहुतांश अग्निजन्य खडक कसे असतात कठीण आणि जिन्सी असतात हे खडक वजनाने देखील जड असतात अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही मग अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळतं का तर नाही अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले आहेत मग बघा महाराष्ट्राचे जे पठार आहे व सह्याद्री आहे हे कशाने बनलेले आहे तर अग्निजन्य खडकांनी बनले आहेत या अग्निजन्य खडकामध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे मग अग्निजन्य खडकामध्ये कोणता खडक प्रमुख आहे तर बेसाल्ट हा काय प्रमुख खडक आहे बघा आपण महाराष्ट्र यांनी काय सांगितलं की महाराष्ट्र पठार व सह्याद्री हे कशाने बनलेले आहे अग्निजन्य खडकाने बनलेले आहेत आणि हे कुठे कुठे दाखवलेलं बघा आकृती सात पॉईंट पाचमध्ये दाखवलेले आहे तर चला बघू आपण बघा ही आहे आकृती सात पॉईंट पाच मग मा हा महाराष्ट्राचा नकाशा आहे मग महाराष्ट्र बे पहिल्या भागात दिलेल्या सूचीमध्ये ते कशाचं आहे बेसाल्ट खडक नंतर ग्रेनाईट खडक आणि तिसरा जांभा खडक आणि चौथा स्तरीत खडक तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणता खडक आहे तर सर्वात जास्त बेसाल्ट खडक आहे मग आणि हा अग्निजन्य खडकामध्ये बेसाल्ट का प्रमुख खडक आहे महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यावर तळी किंवा हत्तीखाने आढळतात व महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यावर तळी किंवा हत्तीखाने आढळतात वास्तविक हे दगडांच्या खाणीचे खडके आहेत मग हे खडक कोणते आहेत तर दगडांच्या खाणीचे खडक आहेत या खाणीतून काढलेल्या दगडांचा उपयोग किल्ल्यावरील बांधकामासाठी केला जातो मग ही जी खाण असते त्या खाणीतून दगडां दगड काढले जातात आणि त्या दगडांचा उपयोग कशासाठी केला जातो तर किल्ल्यांवरील बांधकामासाठी केला जातो मग ते तिथून ज्या खाणीतून हे दगड काढले जातात तिथे काय तयार होतात तळ तयार तयार होतं मग खाणीमुळे तयार झालेल्या खड्ड्यामध्ये पाणी साठून तळी व तलाव निर्माण केले गेले होते यानंतर बघू आपण गाळाचे खडक तापमानातील सतत होणाऱ्या फरकामुळे खडक तुटतात खडकामधून पाणी झिरपल्यामुळे खडकामधील खनिजे विरघळतात अशा प्रकारे खडकांचा अपशय होऊन खडकांचे बारीक तुकडे होतात किंवा खडकाचा भुगा होतो नदी हिमनदी वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकाचे हे कण सकल प्रदेशाकडे वाहत जातात बघा आता कोणता प्रकार बघतो आपण खडकाचा दुसरा प्रकार गाळाचे खडक आणि गाळाच्याच खडकाला काय म्हणतात तरीत खडक असेही म्हणतात मग मा तापमानात होणाऱ्या सतत बदलामुळे खडक का होतो तुटतात मग खडकामधून पाणी झिरपल्यामुळे खडकामधील खनिजे विरघळतात तापमानातील बदलामुळे खडक तुटतो खडकामधून पाणी झिरपल्यामुळे खडकामधील खनिजे विरघडतात अशा प्रकारे खडकांचा अपयशय होऊन खडकांचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो नदी हिमनदी वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकाचे हे बारीक बारीक कण सकल प्रदेशाकडे वाहत जातात मग त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात ज्या मोठमोठ्या खडक खडक तुटून त्यांचे त्यामध्ये खनिजे विरघळतात जी पाणी झिरपल्यामुळे त्यामधील खनिजे विरघळतात मग ते नदी हिमनदी वारा यांच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात व सकल प्रदेशाकडे वाहत जातात आणि त्यांचे एकावर एक असे थर साचून साचत जातात आणि ह्या संचना संचयनामुळे थ खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो त्या संचना संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो आणि त्यामुळे हे थर एक संघ होतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात स्तरित खडकामध्ये गाळाचे स्थर स्पष्टपणे दिसतात गाळाचे थर एकावर एक, एक साचताना काही वेळेस या थरामध्ये मूर्त प्राण्यांचे किंवा वनस्पतीचे अवशेष गाळले जातात त्यामुळे गाळांच्या गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात बघा अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही परंतु गाळांच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात का तर गाळाचे थर एकावर एक, एक साचताना काही वेळेस त्या थरांमध्ये मूर्त प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाणले जातात म्हणून गाळांच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात सर्वसाधारणतः गाळाचे खडक सचिद्र असतात वाळू वाडु, वाळूचा खडक चुन खड़क पं पंकाश्म स्लेश प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात